आणि किती म्हणजे किती बांधकाम कामगारांना घरकुल दिलं त्याची माहिती द्यावी आणि त्याचबरोबर माध्यान्ह योजनेची आपण चौकशी लावायची. मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा आपण घरकुलाचा केला की ज्या ठिकाणी म्हाडा आणि कलेक्टर ऑफिस या दोन एजन्सी आपण नियुक्त केलेल्या आहेत त्या दोन एजन्सीमधून जर आपल्याला त्यांनी मान्यता दिली जे आपण सबमिशन करतो एवढी घरकुलाची मागणी आहे तर त्यामध्ये ते स्कुटनी कोण आपला सांगताय की एवढ्यांना घरकुल द्या त्यासाठी आपण त्यांना 2 लाख रुपये देतो आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही त्यामध्ये अटी शर्ती जास्त नाही आहेत त्यामुळे नोंदणीचं कार्ड ते रिन्यू असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कलेक्टरला देतो नोंदणी करायला सांगतो त्याला एवढ्या आमच्याकडे मागणी आल्या त्या मागणीमध्ये आपण त्यांना सिलेक्शन करून आम्हाला सांगावं हेच आम्ही सांगतो त्यांना. आणि काय चौकशी आणि काय असं असेल त्यामध्ये काय अटी शर्ती जास्त असतील त्या सुलभ करण्यासाठी निश्चित आम्ही विचार दिला आहे.